जलसंवर्धन दिंडी काढून नदी संवर्धनाचा संदेश। रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये जया एकादशीच्या निमित्ताने जलसंवर्धन दिंडी काढण्यात आली। या दिंडीमध्ये भोगावती नदीचे संवर्धन, पाण्याची बचत, नदीमध्ये कचरा टाकू नये, नद्यांची स्वच्छता, जास्तीत जास्त झाडे लावून पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवा, परिसर स्वच्छता, पाण्याचे पुनर्भरण आदी विषयांवरती घोषवाक्यांद्वारे संदेश देण्यात आले। आज अनेक नद्या गाळाने भरलेल्या आहेत, तर काही ठिकाणी नदीमध्ये कचरा आहे, नद्या उथळ झालेल्या आहेत, नदीचे गटार होते की काय अशी अवस्था झालेली। अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी नदीचे महत्व लक्षात घेऊन जल आहे तो जीवन आहे हे लक्षात घेऊन समाजातील सर्व महानुभवांनी जलस्वच्छता या कार्यामध्ये स्वतःहून सहभागी होणे गरजेचे आहे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले। या दंडीमध्ये संत सेवा मंडळ पेण, जलवारकरी समाजसंस्था, सार्वजनिक विद्यामंदिरमधील NSS विद्यार्थी, पेण नगर परिषद यांच्यामार्फत ही दिंडी काढण्यात आली। या जलदिंडीमध्ये गुरुवर्य दिगंबर महाराज, संत सेवा मंडळ अध्यक्ष शंकर मानकवळे, संदीप पात्रे, प्राध्यापक संदेश मोरे, प्राध्यापक उदय मानकवळे, महादेव बेलकडे, कृष्णा महाराज, कनिका मानकवळे आदी वारकरी संप्रदायाचे वारकरी सहभागी झाले होते। चला स्वागत करू।